अगदी क्यूट क्यूट आहेत, पाहू शकताय. तसं तर हे मुलीसाठी खूप छान वाटतील असंच मला वाटतंय. मुलांच्या आवडीचं असं कलरफुल मेनू आहे तो, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर मी चपाती पिझ्झा बनवणार आहे. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर श्री गेलेला आहे शाळेमध्ये आणि आज त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल असं बनवायचं चाललंय, कारण की आता जवळपास 3:30 वाजता तो येतोच. तर म्हणजे आणखी एक माझ्याकडे अर्धा तास आहे. श्रीसाठी एक छान अशी रेसिपी मी बनवणार आहे. आता पण सकाळी बनवलेल्या चपात्या आहेत. श्री शाळेला जाताना काही बनवलेलं असतात, त्यानंतर मी कधी कधी तेव्हाच सगळ्या बनवून घेते, किंवा मग वेळ नसेल तर मग माझं एडिटिंग झाल्यानंतर. हे याच्या थोडं अगोदर, म्हणजे साधारण दुपारच्या सुमारास 11:30 सुमारास कधी कधी बनवते. त्याची शाळा सुटण्याच्या अगोदर माझं चाललंय की मी ते बनवून ठेवू आणि तो आल्या त्याला मला गरम एकदम सर्व करता येईल अशा पद्धतीने. आणि सगळ्याच लहान मुलांना आवडणारी गोष्ट आहे, फक्त ती चपातीपासून बनवतोय आपण. मुलांच्या आवडीचं असं कलरफुल मेनू आहे तो, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर मी चपाती पिझ्झा बनवणार आहे, जो खूप जास्त असा टेम्पटिंग दिसेल असं मला वाटतं, कारण मी एक व्लॉग पाहिला आणि जस्ट मला वाटलं की नाही मी हे करून बघते आणि बघू. आता फर्स्ट माझा अटेम्प्ट आहे, कसं होतं आहे काय नाही ते पहिला प्रयत्न असल्यामुळे समजून घ्या. तर चला आता किचनमध्ये जाऊ आपण पटकन आणि श्रीसाठी बनवू चपाती पिझ्झा. दररोजच्या जेवणामध्ये जशा चपात्या बनवतो त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पीठ घ्यायचं, म्हणजे जाड व्हावी ती चपाती. जसं पिझ्झाचा बेस असतो ना की एकदम असा थिक, तर ती एवढी पण थिक नाही झाली आहे, पण त्यातल्या त्यात माझ्या रेग्युलरच्या चपातीपेक्षा जराशी जाड झाली आहे, तर मस्त फुगली पण होती. आता तव्यावरती मी बटर लावून घेते. आपलं बटर मस्त मेल्ट होतं आहे आता, तर ते तव्यावरती सगळीकडे पसरवून घ्यायचं, जेणेकरून चपातीला सगळीकडून ते लागेल. आणि चपाती भाजताना एका बाजूला, म्हणजे जी खाली ठेवणार आहात तुम्ही बाजू, तर ती थोडीशी कच्ची राहिली सुरुवातीला तरी चालेल, कारण तवा गरम जोपर्यंत आहे तोपर्यंत ती छान भाजली जाते. आता लगेचच गॅस ऑफ करून घ्यायचा आहे, कारण की बटर तर मेल्ट होतं पण चपाती खालून करपायला नको, यासाठी जास्त भाजून घ्यायची नाही. थोडीशी कच्ची असेल तर ती जास्त चांगली. आता गॅस ऑफ केल्यानंतर वरती मी याचा सॉस स्प्रेड करून घेते. या स्टेजलाच तुम्ही मेयोनीज वापरू शकता किंवा मग लास्टला पण यूज करू शकता. आता शिमला मिरची छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेली आहे मी. त्यानंतर याच्यावरतीच आपल्याला गाजर जो किसून घेतलेला आहे मी तो वापरते. तुम्ही हवं तर भाज्या थोडंसं वाफवूनसुद्धा घेऊ शकता, पण असं पण छान लागतं. बारीक कट केलेलं असल्यास काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता याच्यावरतीच कांदा बारीक किसलेला जो आहे तोचसुद्धा टाकू शकता, किंवा बारीक चिरलेला असेल तर अतिउत्तम. टोमॅटो, त्यानंतर तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये त्या यूज करू शकता. आता उकडलेलं जे कणीस असतं कॉर्न ते पण टाकले मी. त्यानंतर टोमॅटो आणि वरतून आता गोल आकारात कट केलेलं थोडंसं गार्निशिंगसाठी काकडी वगैरे या सगळ्या गोष्टी मी याच्यावरती ठेवून घेते. म्हणजे काकडी, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, त्यामुळे कलरफुल पण दिसतं, टेस्टवाईज पण भारी लागतं. त्यानंतर याच्यावरतीच आपल्याला मीठ वगैरे थोडंसं चवीनुसार स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. त्यानंतर रेड चिली फ्लेक्स तुम्ही टाकू शकता, किंवा लाल तिखट असतं ते सुद्धा स्प्रेड करू शकता. थोडासा मसाला जो पास्ता पिझ्झासाठी आपल्याला रेडीमेड मिळतो तोसुद्धा तुम्ही याच्यावरती असं पसरवून घेऊ शकता, भुरभरून घेऊ शकता. त्यानंतर चीज घेतले मी एक क्यूब आणि ते खिसून घेते याच्यावरती, म्हणजे छानपैकी चीजी असा पिझ्झा होईल. मुलांना डबल चीज पिझ्झा ह्या त्या गोष्टी खूप आवडतात, तर बघू. आता मला तरी वाटते की हे चांगलं होईल, कारण म्हणजे याआधी मी असं नाही बनवलं आहे, तर होप आवडेल श्रीला आणि ते टेस्ट वाईज सुद्धा छानच व्हावं. असं काहीतरी वेगळं ट्राय करायला लागलं ना की थोडीशी भीती पण वाटते की ते छान जमायला हवं. आता गॅस ऑन करते मी, कारण जर एवढा वेळ गॅस ऑन ठेवला असता तर मग खालून चपाती करपली असती त्यासाठी. आता चीज थोडंसं मेल्ट व्हायला लागलं की याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. बघायला तर खूपच टेम्पटिंग वाटतंय. आता हे झाकून घेते मी. तुमच्याकडे जर काचेचं लीड असेल तर ते जास्त बरं पडतं, कारण दिसतं तुम्हाला की कुठपर्यंत प्रोसिजर आली आहे, मेल्ट झालं आहे की नाही चीज, किंवा भाज्या उकडल्यात. बरं, आता नागपंचमी 2 दिवसावर येऊन ठेपली आहे आणि श्रावणातला पहिला सण म्हणून आपण साजरा करतो, पण मग मला हे विचारायचं होतं
की प्रेग्नंट ज्या महिला असतात तर गर्भवती महिलांनी नागपंचमी साजरी करायची असते की नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. तसं तर मी सासूआईंना आणि माझ्या आईला दोघींनाही विचारणार आहे. मी याविषयी काही जास्त बोललेली नाही पण जेव्हा आज कॉल येईल त्यावेळी मी त्यांना विचारून घेईन. तरीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्याकडे वारुळाला वगैरे जातात आणि बुलईचा फेर धरला जातो, झोका खेळला जातो, भावाच्या बहिणीने आदल्या दिवशी उपवास करायचा असतो, हातावर मेहंदी काढायची असते, असं बरंच काही आहे. तर याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात प्रेग्नंट असताना आणि काही करायच्या नसतात असंही काही असतं. सो ते तुम्हाला माहीत असेल तर मला थोडक्यात नक्कीच सांगा. आज घसा जरा वेगळाच हे होतोय, पाऊस सतत चालू असल्यामुळे. झाकण काढल्याबरोबर तर खूपच असं भारी दिसतोय पण प्रत्यक्षात टेस्ट वाईज कसं आहे हे श्रीच सांगू शकेल. त्यानंतर मग आम्ही सगळेजण टेस्ट करू. आता ना याच्यावरचं चीज पण पूर्ण मेल्ट झालं आहे तर मला वाटतं की आणखी एक लेअर द्यायला हवा होता का. पण फर्स्ट अटेम्प्ट आहे तर रिस्क नको म्हणून मग मी हे काढून घेते आणि थोडंसं आपल्याला त्याला थंड होऊ द्यावं लागेल किंवा कटिंग करायची म्हटलं की मग इतक्या गरम गरम ह्याच्यामध्ये थोडंसं ते हे वाटतं कारण ते स्लाईस वाईज काढायचं आहे आपल्याला बाजूला नंतर. आपला पिझ्झा आता मस्त असा रेडी झालेला आहे आणि होप की श्रीला आवडेल. माझा पहिला अटेम्प्ट होता तर काय म्हणजे त्याच्या रिॲक्शन असतील मला तर उत्सुकता आहेच. पण म्हणजे काय म्हणतात पहिल्या वेळेस ओके ओकेच आहे असं मला वाटतं. नेक्स्ट टाईम मी यापेक्षा आणखी छान करू शकेन आणि यात काही बदल आणखी मला तुम्ही सुचवू शकता. तर चला आता श्री याची वेळ झाली आहे तर मी ते सगळं सर्व करून येते आणि तो आल्याबरोबर त्याला ते सर्व करते. तसं तर मुलांना सगळ्यांनाच ह्या गोष्टी आवडतात पण आता ते मैद्याचं आणि गव्हाचं याच्यात डिफरन्स आहे तर बघू कसं होतं. आता प्रामाणिकपणे माझ्याकडून हे बनवताना झालेली मोठी चूक म्हणजे एक तर चपातीचा जो बेस आहे तो पातळ झालेला माझ्याकडे. थोडी अशी जाडसर एकदम हवी होती जेणेकरून ती खालून तितकी जास्त अशी कडक झाली नसती. मला थोडंसं असं वाटतं की क्रंची टाईप होत आहे म्हणजे आपल्याला जसं हवं असतं ना असं गुबगुबीत तसं नाही आहे ते. तर तिथं माझी चूक नक्कीच झाली आहे. अजून काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये चीजचा वापर आणखी आपण वाढवू शकलो असतो. तर हे माझं वैयक्तिक मूल्यमापन आहे बरं का. पण असा आता स्लाईसमध्ये मी कट केला आहे तर बघू आता काय होतं ते. मला तरी असं वाटते की चांगलंच लागणार कारण सगळ्या गोष्टी म्हणजे मी व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यात जे त्यांनी इन्ग्रेडियंट दिले होते तर ते सगळ्याच भाज्या याच्यामध्ये मी घातलेल्या जवळपास. तर होप की हे हेल्दी तर नक्कीच आहे. चला श्री आला आहे आता शाळेतनं, त्याला हँडवॉश करायला लावलं आहे मी. चपाती पिझ्झा खाऊ दे पण कसलं वेगळ्याचा आहे एकदम पिझ्झाची टेस्ट आहे आवडलं खरंच. सिरियसली कपडे वगैरे चेंज करा. विकतचं असते तसं झालं होतं का नाही. विकत पेक्षा भारी झालेलं सिरियसली. मागच्या एक दोन दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी मॅटर्निटी फोटोशूटसाठी आउटडोर फोटोशूटसाठी काही खरेदी केलेली होती आणि आपण महाद्वार रोडला आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून शॉपिंग केलेली. ॲक्च्युली लिस्ट काढली होती आणि सगळ्या गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न होता पण त्यात पण काही गोष्टी राहिलेल्या जसं की माझं ब्लाऊज स्टिच करण्याचं असेल किंवा मग त्यासोबतच जे मला आता सध्या सातत्याने कमेंट्स येतात किंवा तुम्ही सतत काळजीपोटीच म्हणत असता की ड्रेस जे आहेत ते खूप फिट होत आहेत तर थोडे सेल्सर घे वगैरे. तर ते खरेदी करण्यासाठी गेलेले पण पाहिजे ती साईज वगैरे अवेलेबल झाली नाही. सो एखाद्या साप्ताहिक यांच्या सुट्टी दिवशी जायचं असं ठरवलं आहे आम्ही आणि त्या दिवशी मग व्यवस्थित असे छान दोन चार तरी ॲटलिस्ट फिडिंगचे ड्रेसेस घ्यावेत असं म्हणतोय कारण ते नंतर पण मला युजला येणार आहेत. शिवाय आत्ता पण सगळेच ऑलमोस्ट माझे सगळेच ड्रेस जे आहेत ना तर ते पोटावरती वगैरे टाईट होत आहेत. बाकी एवढी काय माझं वजन वाढलेलं नाही हाताचं किंवा चेहऱ्याचं इथं असं काहीच नाही. फक्त पोटाच्या इथेच टाईट होत आहेत आणि त्यामुळे मग तुम्ही काळजीपोटीच म्हणताय. मी मध्ये एक दोन वेळा जे टी शर्टातून आणि वरतून जे ड्रेस घातले होते ना दोन सेमच आहेत जरा कलर वेगळा आहे. तर ते घालण्याचं कारण ते कम्फर्टेबल का आहे माहिती का कारण त्याला इलॅस्टिक आहे आणि ते असं एक्सपांड होतं त्यामुळे मी ते वेअर करते. जर मला ते म्हणजे ब्रिदेबल नसेल तर मी ते घालूच शकणार नाही ऑब्व्हियस आहे. पण तरीही
तुमची काळजी म्हणजे माझ्या लक्षात येते. सो त्यामुळे मी लवकरात लवकर शॉपिंग करेन आणि चांगले व्यवस्थित असे मॅटर्निटी वेअर परचेस करायचं चाललंय. तर बघू त्याचं पण कधी योग येतोय ते. बरं, आता मेन मुद्दा, जसं मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की पहिल्या वेळेस माझं डोहा जेवण वगैरे काही झालेलं नव्हतं, किंवा श्रीच्या वेळी मॅटर्निटी फोटोशूट असा काही प्रकार ही तितका जास्त असा प्रचलित नव्हता. पण खूप साऱ्या जणींचं आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर्सचं म्हणणं होतं की तू फोटोशूट करच आणि आम्हाला पाहायचंय, मग ते साडीवरच असेल, वेस्टर्न असेल किंवा अदर काही लुक असतील. तर त्यासाठी मग आम्ही गेलेलो खरेदी करायला. हे गोष्टी फोटोग्राफरनी सांगितल्या होत्या, त्यानुसार मग त्या घेऊन आलोय. काही मिळालेल्या नाहीत तर त्या मी म्हणजे काही ऑनलाईन बघते असं चाललंय माझं. काही जणी कमेंटमध्ये विचारतात पण की मग काय परचेस करायचं किंवा कसं काय काय नाही, फोटोशूटसाठी काय काय लागतं. तर माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करण्याचा, त्यामुळे खूप जास्त सर्च पण करावं लागलं. शिवाय थोडीशी मदत फोटोग्राफरकडनं पण झाली, जे दादा आहेत त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केल्या. काही जणींना चान्स घ्यायचा आहे आणि परत हे असतंच 8व्या 9व्या महिन्यात 7व्या महिन्यात की आपल्याला फोटोशूट करायचं बाबा, तर मग त्यासाठी मग आपली शोधाशोध सुरू होते, मग लिस्ट करणं ह्या त्या गोष्टी. तर या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी उलगडतील किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टींविषयी माहिती मिळेल. जेव्हा तुम्ही कधीही मॅटर्निटी फोटोशूट करत असाल तर त्यावेळी काय काय लागू शकतं. आता जर तुम्ही इनडोअर करत असाल किंवा एखाद्या स्टुडिओमध्ये जाऊन करत असाल तर बऱ्याचदा त्यांचेच अटायर असतात आणि त्यांचाच सगळा सेटअप असतो आणि प्रॉप्स वगैरे असतात ते सुद्धा त्यांचेच असतात, छोटे छोटे शूज ह्या त्या गोष्टी. पण बऱ्याच वेळा जेव्हा आपण आउटडोअर करत असू आणि आपल्या डोक्यात काही वेगळ्या आयडियाज असतील तर त्यावेळी काही काही फोटोग्राफर ते प्रोव्हाइड नाहीत करत, मग त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी घ्याव्या लागतात. तर त्या अनुषंगानं मी आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करेन. होऊ घातलेल्या आया आहेत म्हणजे आता इथून पुढे ज्यांना कुणाला फोटोशूट वगैरे करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता जास्त उशीर न करता मी दाखवते काय काय गोष्टी खरेदी केल्यात ते. हे छानशे असे शूज असल्यासारखे आहेत, म्हणजे सॉक्सच आहेत म्हणायला हरकत नाही, अगदी क्यूट आहेत आणि 60 रुपयाला आम्हाला हे पडलेत आणि वॉशेबल आहेत मेन म्हणजे. परंतु हे काय मी आता म्हणजे फोटोशूटसाठीच फक्त वापरेन. बरेच जण म्हणतात की आत्ताच खरेदी करायची नसते आणि ही केलेली खरेदी बाळासाठी वापरायची नसते, त्यासाठी मी म्हणते बाकी काहीच नाही. क्वालिटी वगैरे छान आहे. रस्त्याच्या बाजूलाच एक 2-3 स्टॉल होते महाद्वार रोडला, तिथून घ्यायचं चाललेलं माझं, कारण की फक्त फोटोशूटसाठी आपण वापरणार आहोत सो जास्त महागडं नको असं चाललं होतं. आणि श्रीचाच होतं की इथला एक पण छान नाहीये, आतमध्ये जाऊ, त्याचं होतं शूजच घेऊया आपण. अगदी क्यूट क्यूट आहेत पाहू शकताय तसं तर, हे मुलीसाठी खूप छान वाटतील असंच मला वाटतंय, कारण कलर पण त्याच याच्याने घेतला आणि स्त्रीला पण यांना पण आणि मला पण तिघांना आवडले. मुळात तिघांची चॉईस एक येत नव्हती आणि स्त्रीचं होतं की ब्लॅक होते आणि त्याच्यात ना ते वाजतात ना असं पाय बाळ पाऊल टाकल्यानंतर, तर ते तसं होतं आणि त्याला ते घ्यायचं होतं. मी म्हटलं बाळा त्याला खूप उशीर आहे, आत्ताच नको, आपण अगोदर हे फक्त फोटोशूटसाठी घेऊ. मग हे घेतले, कसे वाटले सांगा. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, हा क्राऊन आहे असा पाहू शकताय, मल्टी कलरमध्ये आहे आणि याच्यावरती असं ग्रीन म्हणजे पानं असल्यासारखे आहेत. माझ्याकडे गोव्याला गेलो होतो तर आम्ही त्यावेळेसचा एक आहे, त्याच्यामध्ये लाईट्स ऑन होतात पण तो सापडतच नाही, आता कुठे शोधत बसू तेवढ्यासाठी, जर तो वेळेत नाही सापडला तर काय. म्हणून मग मी हा घेतला आहे, म्हणजे इनडोअरसाठी पण चालेल किंवा आउटडोअरमध्ये जर आपण काही गाऊन्स वगैरे वेअर केले इंडो वेस्टर्न तर त्याच्यावरती पण हा खूप सुंदर वाटेल या हिशोबाने. आणि मल्टी कलर घेतलेत, फक्त याच्यामध्ये पिंक किंवा रेड असा नाहीये, मला तसा हवा होता आणि नाहीतर सगळेच रेड होते किंवा एकाच कलरचे होते, पण हा मल्टी कलर होता म्हणून मग हा घेतला. हा 40-50 रुपयाचाच आहे हो, म्हणजे त्याच्यात कन्फ्युजन असं आहे की सेम कलरवाले आणि जरा मोठे फुलं होते ना, तर तो 40 होता आणि मल्टी कलरमध्ये 50 असं काहीतरी आहे. तुम्ही ह्या गोष्टी जवळ जर ठेवल्यात ना किंवा तुमच्याकडे असतील तर त्या जपून जर ठेवल्या एका व्यवस्थित ठिकाणी की बाबा आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग ह्या अशा गोष्टी खरेदी कराव्या लागत नाहीत. आता माझ्याकडे आहे व्यवस्थित ठेवलेलं पण मला एक्झॅक्ट आठवतच नाहीये की मी ते कुठे ठेवले, कारण स्त्री वगैरे बऱ्याचदा त्याच्यात ती लाईट असल्यामुळे जास्त अट्रॅक्ट होतो आणि मग ते मी इकडे तिकडे थोडंसं गेलं की ते त्याचे फुलं काड कुठे काय काढ असं होतं. आणि घरात लहान मुलं असले की जनरली या गोष्टी होतातच.
डहाणटडान हे तर हे मॅटर्निटी नेमिंग सेरेमनी प्रॉप्स आहेत. मी बाबा मी आई खरं तर मॅटर्निटी फोटोशूटच्या वेळेस पण वापरू शकतो आणि त्यासोबतच डोहा जेवणात जे आपल्या रिलेटिव्ह वगैरे येत असतात तर त्यासाठी हे खरं तर हे खास करून आहे. पण डोहा जेवणाचं म्हणजे नाईच्याच बरोबर आहे आपलं, त्यामुळे फोटोशूट तरी व्यवस्थित करायचं म्हणून मग म्हटलं हे घेऊया. ऑनलाईन याची प्राईस थोडीशी महाग आहे. मला महाद्वार रोडच्या तिकडे एक म्हणजे लाईनच आहे जिकडे वाढदिवसाचे बरेच सारे बलून्स ह्या त्या गोष्टी मिळतात. छोटीशी काही पार्टी असेल यासाठीचं तर ते सगळं तिथं मिळतं, ड्रोन आणि बाकी गोष्टी. तर तिथून हे घेतलेलं आहे आणि याच्यातले मला तीनच युजला येणार आहेत. बाबा होणार, दादा आणि मी आई, हे तीन फोटोसाठी आम्हाला लागणार आहेत. पण याच्यात भरपूर सारे ऑल फॅमिलीसाठीचे आहेत आणि त्यांना मी म्हटलं की तीनच हव्यात तर ते तीनच आम्हाला द्याल का, तर ते म्हटलं 150 रुपयाला पडतंय. व ते तीन मुलं तर 150 रुपयाला चाललं आणि एवढे सगळे घेतले तर 99 रुपयाला ते बसलं. त्यामुळे मग म्हटलं जाऊ देत, आता लागणारच आहे तर बऱ्याच वेळा ऍडजस्ट कराव्या लागतात पहिल्यांदा प्रेग्नेंट असायला. आणि खूपदा युजला येणार आहे तुम्हाला की नाव ठेवायच्या कार्यक्रमासाठी येणार आहे. त्यानंतर डोहा जेवण असतं तर त्यावेळी वापरू शकता, शिवाय तुमच्या फोटोशूटसाठी वापरू शकता. आणि बरेच सारे फोटोग्राफर ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, ते डिपेंड करतं पॅकेजवर या त्या गोष्टीवर. तर आता आम्हाला जे सांगितलेत त्या गोष्टी मी घेऊन आले. सो यातले तीनच युजला घेणार आहे मी. याच्यावरून काही जणी मी कमेंट पण केलं होतं मला की साऊथ इंडियन लुक करणार आहेस का, तर चाललंय प्लॅनिंग तर त्या दृष्टीनेच आहे. पण ते कितपत एक्झिक्यूट होतंय सत्तात उतरते ते त्यावेळी यांच्या सुट्टीनुसार या सगळ्या गोष्टी डिसाईड होणार आहेत. तिकडे ऑलरेडी साऊथ इंडियन साडी आहे, तुम्हाला माहिती आहे मी खूप साऱ्या त्याच्यामध्ये ती वेअर केलेली आहे आणि कालच्या मेबी व्हिडिओत पण दाखवलं असेल. त्याच्यावरचं हे असं ब्लाऊज आहे साऊथ इंडियन साडीवरचं माझ्याकडे आणि ही साडी आहे. हिला प्रेस वगैरे करायचं तर त्यामुळे मग बाजूला काढून ठेवले मी. तर या याच्यावरती हे खूप छान जाणार मग स्त्रियांनी यांच्यासाठी म्हणून मी हे थोडंसा विचार करते की म्हणजे रेंटेड घेण्यापेक्षा वगैरे ह्या साडीलाच आपण कट करू आणि मग ते लुंगी पण तयार होईल, शिवाय ते खांद्यावर टाकतात ना ते पण होईल. ह्या दोन गोष्टी तरी फिक्स झाल्यात एका लुकच्या. बाकी कोणकोणते लुक आहेत काय ते तुम्हाला ऍक्च्युअल तेव्हा समजेलच, कारण बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या डोक्यात आहेत पण प्रत्यक्षात जोपर्यंत त्या उतरत नाही तोपर्यंत अगोदरच बोलून दाखवण्यात अर्थ नाही. त्यानंतर हे मध्यंतरी म्हणजे स्त्रीला एकदा विकत घेतलं होतं आपण, तो आजारी पडला होता तेव्हापासून हे आमच्या घरात आणणं बंद झालेलं. परंतु ते त्या लिस्टमध्ये असल्यामुळे मला हे घ्यावं लागलं, कारण फोटोशूट करताना वगैरे ते बलून वगैरे असे हे होतात ना तर त्यासाठी हे लागणार आहे. मग ते कितपत यूजमध्ये येत आहे काय होतं आहे आता बघूया. हे सुंदरसं बेबी गर्लवालं, बेबी गर्ल की बेबी बॉय ते असतं ना, तर त्यासाठी हे दोन घेतले. तसं तर बेबी बॉय आणि बेबी गर्लचं अशा पद्धतीने आहेत दोन. तर या जाग्यावरती अजून एक ऑप्शन त्यांनी दिला होता की एक मुलाचा ड्रेस आणि एक मुलीचा ड्रेस तुम्ही परचेस करा म्हणून. परत ते वापरत येणार असेल तर अर्थ होता, एक तर दोन ड्रेस घ्या, नसेल तर मग हे अशा टाईपमध्ये पण मिळतं म्हणून त्यांनी फोटो पाठवले होते. तर हेच बेस्ट आहे असं आम्हाला वाटलं. तर तुम्ही या ठिकाणी ड्रेस पण घेऊ शकता असं काहीच नाही. प्राईज मला वाटतं 105 रुपये. कलर धुवा आहे, जो पॅक होता तो 200 रुपयाला होता, त्याच्यात 5 होते आणि एक जर घेतलं तर मग 50 ला तसं तर महागच पडत होतं हे. पण मग एवढं काही हे यूज करावंच असं काही नाही आहे खरं तर, म्हणजे त्यांनी सांगितलंय म्हणून एक घेतलंय आपण. पण याचा यूज कितपत होईल काय माहिती नाही. जर बेबी शॉवर वगैरे करत असाल तर तो बॉक्स घेतलेला परवडतो, कारण तुम्हाला बऱ्याच साऱ्या कार्यक्रमासाठी ते वापरता पण येतं. जरी फोटोशूटमध्ये यूज नाही झालं तर डोहा जेवणाच्या कार्यक्रमात वगैरे ते वापरून संपवू शकता. त्यामुळे मग तोच एक पॅक 200 घेतलेला परवडतो. इट्स अ गर्ल, तर हे म्हणजे फुगे असतात ना तशा टाईपमध्ये आहे आणि इट्स अ बॉय अशा दोन याच्यामध्ये येतात हे. त्यामध्ये स्ट्रॉ पण आहे फुगवण्यासाठी. तुम्हाला इनडोअरमध्ये याच्यातल्या काही गोष्टी वापरायच्या असतील फोटो स्टुडिओमध्ये तरी सुद्धा तुम्ही खूप छान प्लॅनिंग करून ते सगळं करू शकता. फक्त वेळ पुरेसा असायला हवा, कारण वेळ चुटकीसरशी निघून जातो आणि मग आपण म्हणतो हे करायचं राहिलं ते करायचं, तर ते अगोदरच आणून ठेवलं सगळ्या गोष्टी केल्या तर बरं पडतं. याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला मिस दिसतील, त्याच्यामध्ये गजरे असतात. आता वेगवेगळे लुक करायचे, समजा
साऊथ इंडियन लुक करायचा तर मग त्यासाठी वेगळा गजरा, किंवा मग तुम्ही जर काही वेस्टर्न करत असाल इंडो वेस्टर्न तर त्याच्यावरती फुलांचा गुच्छ वगैरे बुके असं काही, तर त्या गोष्टी म्हणजे फ्रेश असतात तेव्हाच ते छान वाटतं. त्यामुळे मग ज्या दिवशी फोटोशूट आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते घ्यायचं असं चाललंय आमचं, ज्या गोष्टी खराब होणार आहेत त्या. पण हे एवढं तरी घेऊन ठेवलं आहे जेणेकरून ऐन वेळेला उद्या जरी ठरलं की आपल्याला आता करायचं आहे फोटोशूट तरी पण ह्या असाव्यात जवळ, या हिशोबाने थोडंफार मी खरेदी केलेलं आहे. याच्यामध्ये डी आय वाय पण भरपूर सारे करता येतात, पण आता डी आय वाय साठी तेवढा पुरेसा वेळ नाही. आणि छत्री म्हणा जी व्हाईट असते आणि त्याला खूप छान डेकोर केलेलं असतं, तर तशी ती छत्री वगैरे सुद्धा तुम्ही एखादी फोटोशूटसाठी व्हाईट पूर्ण व्हाईट ती पण वापरू शकता. जर तुमच्या फोटोग्राफरकडे ती असेल तर ती तुम्ही स्किप करू शकता, त्याच्यात फोटोज खूप छान येतात. फुलांची परडी असते, म्हणजे तुम्ही इंडो वेस्टर्न जरी लुक केला गाऊन वगैरे वेअर करून तरी ती हातात खूप अप्रतिम दिसते. तर होप की तुम्हाला यातल्या काही ना काहीतरी नक्कीच आयडिया आली असेल आणि काय काय गोष्टी असू शकतात साधारण या गोष्टींचा अंदाज आला असेल. जर तुमचं फोटोग्राफर ते प्रोव्हाइड करणार असेल तर त्याचे चार्जेस किंवा जे काही पॅकेज असतं तर ते थोडंसं वेगळं जातं आणि ते खर्चात जास्त पडतो. आपण त्यापेक्षा विकत घेतलेलं बरं पडतं. आणि रेंटेड आता याच ठिकाणी आणखी 2-3 गाऊन तुम्ही ऑनलाईन मागवले जर तुम्ही तसे वेअर करत असाल तर मग ते पण तुम्ही याच्यामध्ये अगोदरच घेऊन ठेवलेलं बरं राहतं. त्या अकॉर्डिंग जी थीम आहे त्यानुसारच मग तुमच्या मिस्टरांचे किंवा तुम्हाला पहिलं बाळ असेल तर त्याच्या ड्रेसचं वगैरे प्लॅनिंग करणं ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर म्हणजे मॅचिंग होतं जरासं, अशा काही गोष्टी आल्यात माझ्या लक्षात आता. तर बाकी आणखी काही तयारी राहिलेली आहे ती तुम्हाला पुढे मी अपकमिंग व्लॉगमध्ये शेअर करत राहीनच. तुर्तास ही एवढी शॉपिंग केलेली आहे. माझं काही फोटोशूटसाठीच्या काही गोष्टी याच्यातनं मिस झाल्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण अजून वेळ आहे. तर मग मी काही गोष्टी ऑनलाईन मागवेन. होप की तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि काही जणीसाठी हा युजफुल सुद्धा ठरेल. सो चला या नोटवरच हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.